होटकी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू व्हावी या मागणीसाठी सोलापूर विकास मंचतर्फे येत्या 6 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्यात येणार आहे. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होईपर्यंत सोलापूर विकास मंचतर्फे 7 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती केतन शहा आणि विजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीच हालचाल अथवा कार्यवाही होत नाही, यामुळे चक्री उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक घरातला मुलगा किंवा मुलगी गाव सोडून गेलेली आहे. आज त्या औषधाला त्याची आई वडील मोहताज आहेत. औषध मागवायचं असेल तर शेजारच्या कोणाला तर सांगतात की बाबा आम्हाला एवढं औषध आणून द्या. ही परिस्थिती आहे. सोलापूरचा जर विकास व्हायचा असेल तर सोलापूरची ही होडगी रोडवरील विमान सेवा चालू होणं गरजेचं आहे. बरेच पुढारी म्हणतात की बोरामणीसाठी प्रयत्न करा. अरे बोरामणीसाठी 2008 पासून तुम्ही प्रयत्न करा. आता 2022 उजडली आहे. आज 14 वर्ष झाले, तुमच्या आता काय झालेलं नाही. उलट आमचे 117 कोटी रुपये तिथं अडकून बसलेले आहेत. या पत्रकार परिषदेस गणेश पदमगोंडा, आनंद पाटील, प्रमोद शहा आदींची उपस्थिती होती.